कडे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाच्या दहशतीनं नागरिक हैराण झालेले आहेत. मुंबईत आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. मुंबईत आतापर्यंत 4 कोरोनाग्रस्त समोर आले आहेत, म्हणजे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 19 वर पोहोचलेला आहे. कोरोनाच्या या विषाणूंचा फैलाव वाढला असून पुण्यात 9 तर पिंपरी चिंचवडमध्ये 1 कोरोनाग्रस्तावर सध्या उपचार सुरू आहेत. याशिवाय नागपुरात 3 तर ठाणे आणि नगरमध्ये प्रत्येकी 1 कोरोनाग्रस्त आढळल्यानं खळबळ माजली आहे. याशिवाय काल दिवसभरात राज्याच्या विविध भागात 133 कोरोना संशयित आढळलेत आणि त्यांचे रिपोर्ट्स येईपर्यंत त्यांनाही आयसोलेशन सेंटरमध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आलंय. राज्यात कोरोनाचा फैलाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड येथील व्यायामशाळा, जलतरण तलाव, नाट्य सिनेमागृह बंद ठेवण्यात आलेत. याशिवाय मॉलमध्ये जाणंही नागरिकांनी टाळावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तर एक मोठी बातमी समोर येते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता ठाकरे सरकारनं कंबर कसलेली आहे. मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपुरातली चित्रपटगृह बंद करण्यात आलेली आहेत. याशिवाय शहरातली नाट्यगृह, जिम, स्विमिंग पूल ही बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातल्या शाळा आणि महाविद्यालय बंद करण्याचे आदेश सरकारनं दिलेत. राज्यातल्या इतर भागातल्या शाळा मात्र तूर्तास सुरू राहतील. मात्र परिस्थिती पाहून या शाळाही बंद करण्याचे आदेश दिले जाऊ शकतात. याशिवाय परीक्षा पुढे ढकलण्याचे संकेत ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत. तर नेमकं उद्धव ठाकरे यांनी काय म्हटलंय आपण पाहूयात. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर या शहरातील जिम्स, व्यायामशाळा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि जलतरण तलाव हे बंद ठेवण्यात येत आहेत. या दोन शहरांसाठी शासन निर्णय घेते की 10वी आणि 12वीच्या परीक्षा ज्या आहेत त्या परीक्षा चालू राहतील, पण त्या व्यतिरिक्त पुढील आदेशापर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील शाळासुद्धा बंद राहतील. एकूणच इतर ज्या 1 ते 9वीपर्यंतच्या परीक्षा आहेत त्याबाबतसुद्धा येत्या काही दिवसामध्ये आढावा घेऊन सरकार निर्णय घेईल. तर कोरोनाच्या दहशतीनंतर मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलमधील परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी. कोरोना व्हायरसचे रुग्ण मुंबई आणि ठाण्यामध्ये दिसून आल्यानंतर आता प्रवाशांनी खास करून विशेष अशी काळजी घेण्यासाठी सुरुवात केलेली आहे. रेल्वे ही एक अशी आहे की ज्या ठिकाणून अनेक प्रवासी खरं तर प्रवास करत असतात, त्याच्यामुळे लागण जी आहे ती एकमेकांना होण्याची स्टार्ट शक्यता आहे आणि याच सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होऊ नये यासाठीची ही खबरदारी आहे. आपने जो आहे मास्क लगाया है, कितने प्रिकॉशन्स आप ले रहे हैं, आपके फैमिली मेंबर को आपने बोला है कि प्रिकॉशन्स ले रहे? हाँ, सबको बोला है, सबको लगा रहे हैं, सब जितने बच्चे लोग सबको मास्क लगा के स्कूल भेज रहे हैं. हमारे टैक्सी ड्राइवर भी जितने हैं सबको इजाजत दे रहे हैं, जो कस्टमर बैठता है उसको बोलते हैं मास्क लगाने के लिए. भाई प्रधानमंत्री जी बोल रहे हैं सबको लगा के चलो, सुरक्षा अपने हाथ में लेके रखो, जितना हो सकता है बचो सबसे, सबसे हाथ मत मिलाओ. ये सब काम सब जितने भी टैक्सी भाई लोग हैं सबको भी सब सब ये कर रहे हैं बराबर. फैमिली मेंबर को बोला है कि आप थोड़ा प्रिकॉशंस ले लीजिए? नहीं नहीं, छोटे छोटे जो बच्चे जो हमारे स्कूल जाते हैं उनको भी मास्क लेके दिया हूँ और सब लोग लगा रहे हैं, यूज कर रहे हैं. अपना सावधानी खुद करना है, इसको जड़ से हटाना है कोरोना वायरस को. जर बघितलं तर या ठिकाणी अनेक प्रवासी जे आहेत ते स्वतः खबरदारी घेताना बघायला मिळत आहेत. कुटुंबियांना देखील त्यांनी खबरदारी घेण्याचा सल्ला दिलेला आहे. अनेक प्रवासी मास्क लावून या ठिकाणी जे आहे ते दिसून येत आहेत. मात्र ज्यांच्याकडे मास्क नाही, कारण बाजारात अर्थात मास्कचा तुटवडा जो आहे तो दिसून येतोय आणि मास्क न उपलब्ध झाल्यामुळे देखील अनेक प्रवासी या ठिकाणी रुमाल चेहऱ्याला लावून उभे असलेले देखील बघायला मिळत आहेत. त्याच्यामुळे खबरदारी जी आहे ती प्रत्येक प्रवाशांनी या ठिकाणी घेतलेली बघायला मिळते. कॅमेरा पर्सन नितीन मोरारी, वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज. ताज्या घडामोडींसाठी साम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि ट्विटरवर देखील आम्हाला फॉलो करा.